राज्यात पोलीस दलाच्या सायबर शाखेतर्फे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सहभागात सर्व जिल्ह्यांमध्ये सायबर सेफ वुमेन ही मोहीम राबविण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या पुढाकारातून 3 ठिकाणी एकाच दिवशी सायबर सेफ वुमेन ही मोहीम राबविण्यात आली. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मुली व महिलांना सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात प्रबोधन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार किशोर जोरगेवार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमांमध्ये विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. या प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी देखील यावेळी सोशल प्लॅटफॉर्मवर आपण काय गोष्टी सार्वजनिक केल्या पाहिजे याबाबतची जागरूकता ठेवण्याचे आवाहन केले. कोणत्याही परिस्थितीत आपले पासवर्ड कुणालाही सांगू नये, तसेच त्यामध्ये वारंवार बदल करावा, तसेच खासगी माहिती सोशल माध्यमांपासून दूर ठेवावी या संदर्भातील मार्गदर्शन केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी महिलांनी आपल्या सुरक्षेसंदर्भात कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबतचे मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी प्रत्येक महिलेने स्वतःच्या रक्षणार्थ काही गोष्टी आपल्या पर्समध्ये ठेवणे किती आवश्यक आहे हे उदाहरणासह सांगितले. तसेच महिलांच्या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांचीही माहिती दिली. रात्री एकट्याने काम करणाऱ्या महिलांसाठी चंद्रपूर पोलिसांनी सुरू केलेल्या सारथी योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं. साठी प्रतिबंध करणे, प्रिकॉशन घेणे यासाठी पोलीस एक मार्गदर्शक आणि एक मित्र म्हणून सुद्धा काम करतो. मैत्रिणींनो, या ठिकाणी मला सांगायला विशेष आनंद होतोय की बऱ्याचदा असं होतं की महिलांच्या बाबतीत बरेचशा घटना घडतात, म्हणजे हिंसाचार होतो, अत्याचार होतो, लैंगिक अत्याचार होतो, परंतु त्यांना त्या ठिकाणी माहिती नसल्यामुळे कदाचित आपण कुठे जावं, कुठे दाद मागावी या गोष्टींची माहिती नसल्यामुळे त्या बऱ्याचदा बळी पडतात, कुठेतरी आत्महत्यासारख्या घटनेला सुद्धा बळी पडतात. परंतु ज्या महिलांना याबाबत माहिती आहे, म्हणजे कायद्याचं नॉलेज आहे, काय झाल्यानंतर आपण कुठे दाद मागू शकतो, ज्या खंबीर आहेत, त्या महिला यशस्वीपणे जीवन जगतात. आता बऱ्याचदा आपण पाहतोय की महिलांच्या गुन्ह्यांमध्ये, म्हणजे महिलांच्या बाबतीत घडणारे गुन्हे हे कुटुंबापासून सुरुवात होतात. कुटुंबापासून जेव्हा गुन्हे घडतात तेव्हा तो कौटुंबिक हिंसाचार म्हटला जातो. मग तो कौटुंबिक हिंसाचार पत्नीच्या बाबतीत असू शकतो, बहिणीच्या बाबतीत पण असू शकतो, एखाद्या मुलीच्या बाबतीत असू शकतो किंवा आईच्या बाबतीत सुद्धा असतो. मग या त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हिंसाचार असू शकतात. लैंगिक हिंसाचार असू शकतो, शारीरिक मानसिक छळ असू शकतो, आर्थिक छळ पण असू शकतो. आपण पाहतोय बऱ्याचदा पतीकडून मारहाण होते तरी ती महिला कुठे जायचं हे माहिती नसल्यामुळे ती मूठपणे सहन करते. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे इंटरनेट क्षेत्रांमधल्या होणाऱ्या फसवणुकीचा आढावा सादर केला. इंटरनेटच्या माध्यमातून आपला खासगीपणा कशा पद्धतीने संपुष्टात येऊ शकतो व त्या संदर्भात जिल्हा स्तरावर झालेल्या अनेक गुन्ह्यांची माहिती देखील त्यांनी दिली. सायबर गुन्हे कसे होतात, सायबर गुन्ह्यांचे प्रकार काय असतात, घटस्फोटिता एकट्या महिला मुलींना विशेषतः कशा पद्धतीनं फसविलं जातं, ज्येष्ठ नागरिकांना कशा पद्धतीनं आर्थिक व्यवहारात फसविलं जातं याची उदाहरणे त्यांनी दिली. पोलिसांची मदत कशा पद्धतीनं घ्यावी याबाबतही त्यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. सेंट्रलीज आम्हाला तशी निर्देश आलं, आज 3 जानेवारीच्या दिवशी सायबर सेफ वुमन या कार्यक्रम घ्यायला प्रत्येक जिल्ह्यात, म्हणजे आपलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात या कार्यक्रम घेत आहे. आपला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मागच्या 1 वर्षापासून आम्ही पोलीस सारथी म्हणून एक कार्यक्रम घेत आहे आणि बाकी जे शहर भागात म्हटलं मुंबई आणि पुण्यामध्ये पोलीस दिदी पोलीस काका म्हणून पण तसे जे वुमेन रिलेटेड आहे त्याच्यासाठी तिकडे जे कार्यक्रम करत आहेत. आम्ही जे ही जे सुरुवातीला ही कार्यक्रम पोलीस सारथीचे कार्यक्रम आहे हे सुरू केलं तेव्हा आम्ही जे रात्रीच्या टाईमला जर कोणी म्हणजे 11 ते किंवा सकाळी 5 किंवा 6 वाजेपर्यंत कोणी अडचणीत किंवा ज्याने इमर्जन्सी लागते त्यांना फोन पोलीस कंट्रोल रूम जे नंबर दिला त्या कंट्रोल रूमला कोणी फोन केला त्यांना घरापर्यंत पोहोचून देईल पोहोचून जाईल म्हणून आम्ही सुरुवात केलं होतं 1 वर्षापूर्वी.
आणि ती सुरुवात झाला आणि बऱ्याच आता एक वर्ष कालावधीत जवळपास 150 लोकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे. म्हणजे आता रात्री कोणी म्हणजे कुठे गेला आणि परत यायला तरी भीती वाटते, म्हणून पोलिसांना फोन केला. काय काय ठिकाणी म्हटलं पोलिसांना, म्हटलं एकटा दुःख जरी महिला जात असेल त्यांना म्हणजे आपण कुठं जायचे, आपलं घर कुठं आहे. म्हटलं नाईट राऊंडला पोलिसवाल्यांना त्यांना स्वतःहून गाडीमध्ये घेतलं आणि त्यांना घरापर्यंत सोडून दिलं.